नमस्कार मित्रांनो, आज हा जो मी व्हिडिओ बनवला आहे तर तो शेळ्यांचा जो चारा घालण्याचा जो दिनक्रम असतो दिवसाचा तो कशा प्रकारे असला पाहिजे ह्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। तर या देख सांगू इच्छितो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य करा आणि त्याचबरोबर त्याच्याच बाजूला एक बेलचा आयकॉन येईल त्याच्यावरसुद्धा क्लिक करायचं विसरू नका। त्याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे मित्रांनो की जेव्हा मी व्हिडिओ बनवील आणि अपलोड करील त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ती चटकन मिळणार आहे आणि माझ्या व्हिडिओची फुल नाही पण फुलाची पाकळी नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो चारा तर आपण शेळ्यांना दिवसभर घालतो तरी सुद्धा आपल्या शेळ्यांची जी पोट असतात ते आतच गेलेली असतात। हा जो प्रश्न आहे मला फोनवरून सुद्धा वारंवार विचारला जातोय, त्याचं निवारण मी तर करतोयच पण विचार केला की आज याचं निवारण मी तुमच्या सर्वांसाठी जे जुने नवीन शेळी पालक आहेत तर त्यांनाच मी डायरेक्ट म्हणलं आज हा सांगावं। तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आपण शेळ्यांना दिवसभरात चारा घालतोय तर कोणाचा दिनक्रम असा आहे की ते सकाळी उठल्यानंतर गोठा लोटतात, त्यानंतर सुका चारा घालतात, नंतर 2 तासाने हिरवा चारा, नंतर त्यानंतर आणखीन 2 तासाने सुका चारा। म्हणजे हा जो प्रमाण आहे मित्रांनो की प्रत्येक वेळेस 2-2 तासाने आपण काय करतोय शेळ्यांना चारा घालतो। का घालतो तर शेळ्यांना रवंत करण्यासाठी वेळ द्यावा म्हणून घालतो। मित्रांनो आज आपण 2 तासाने चारा दिला थोडा का नंतर 2 तासाचा गॅप देतो, त्यानंतर पुन्हा 2 तासाने आपण शेळीला चारा घालतो। तर हे जे आपण बघतो तर हे यशोगाथामध्ये आपण बघतो तर अन्य शास्त्रीय दृष्ट्या आपण बघतो की शेळीला रवंत करण्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे। तर ठीक आहे शेळीला रवंत करण्यासाठी वेळ दिला गेला पाहिजे पण मला सांगा मित्रांनो की आज ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शेळ्यांना खायला घालता तर आज प्रमाण शास्त्रीय दृष्ट्या काय सांगितलं जात आहे की एका शेळीला दिवसभरात 5 किलो चाऱ्याची आवश्यकता असते। मग त्या 5 किलोमध्ये 70% तुमचा हिरवा चारा पाहिजे आणि 30% वाळलेला म्हणजे सुका चारा पाहिजे। तर आता मला एक सांगा की तुमच्या कुठल्या शेळीला 5 किलोची आवश्यकता आहे आणि कुठल्या शेळीला त्याच्यापेक्षा जास्त किलोची आवश्यकता आहे हे तुम्हाला कसं कळणार? कुठला शेळीपालक जो आहे तो चारा वजन काट्यावर मोजून तो गव्हाणीमध्ये टाकत नसतो की या शेळीला एवढाच चारा त्या शेळीला तेवढाच चारा। मित्रांनो मला एक सांगा की हाडाकाडाने बारीक असलेली व्यक्ती सुद्धा तिला 8-8 चपात्या पुरत नाहीत खायला। मग तुम्हाला काय माहिती आहे त्या शिळीची किती भूक आहे? दिसायला ती शिळी दिसते बारीक पण तिची जर भूक जर मोठ्या शिळीपेक्षा जर डबल असली तर। पण आपण यामध्ये चूक काय करतोय, ज्यावेळेस मी सुद्धा सुरुवातीला हेच करत होतो की प्रत्येक 2 तासाला शिळीला खायला घालायचं, पण मित्रांनो आज ज्यावेळेस प्रॅक्टिकल मी जे बोलतोय जे केलं तर ते काही वेगळंच राहतं। आज बघा तुम्ही प्रत्येक 2 तासाला शेळीला खायला घालता नाहीतर दिवसात 4-5 वेळा तुम्ही शेळीला खायला घालता। तर बघा तुम्ही शेळीला खायला घालता त्यानंतर 2 तासाचा कालावधी जातो, त्यानंतर पुन्हा तुम्ही टप घेऊन येता आणि शेळीला खायला घालता गव्हाणीत, त्यावेळेस काय होतं पूर्ण शेळ्यांची जी झुंड आहे ती तुमच्याकडे पळत येते, तुला का मला खायला होतं त्यांना। म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचं पोट भरलेलं नसतं जे तुम्ही आधी खायला घातलंय। आणि त्याचबरोबर मित्रांनो मला एक सांगा, तुम्ही हा जो व्यवसाय केला शेळी पालनाचा व्यवसाय जो तुम्ही केला तर तो का केला? तर एक कमी श्रमामध्ये कमी मेहनतीमध्ये आपल्याला उत्पन्न चांगलं निघावं किंवा तुमचा जो श्रम आहे तुमची जी मेहनत आहे ते जास्त वाढावी म्हणून तुम्ही हा व्यवसाय केला।
आज आपण बघतो आज शेळीपालनामध्ये जास्तीत जास्त ते लोक उतरले जे यशोगाथा बघून 8 लाखाचा वर्षाला निव्वळ नफा, 9 लाखाला वर्षाचा निव्वळ नफा, पण जे प्रॅक्टिकलमध्ये या व्यवसायामध्ये उतरलेत त्यांना चांगलं माहिती आहे, त्यांच्या मनाला चांगलं माहिती आहे की किती खर्च केल्यावर किती नफा निघतो. आणि सुरुवातीला नवीन शेळीपालन ज्यावेळेस आपण सुरू करतो त्यावेळेस खरंच आपली उत्पत्ती, आपल्याला निघणारं उत्पन्न हे किती असतं. शेळ्यांचं मार्केटिंग करणाऱ्यांचा वेगळा बिझनेस आला मित्रांनो, की शेळ्या आणायच्या आणि विकायच्या, जो मधला जो भाग असतो तो आपल्याला फायदा म्हणून ठेवायचा. पण जे स्वतः शेळी पाळतात त्यांनाच हा प्रश्न विचारायचा की नक्कीच आपण जो यशोगाथामध्ये विषय जो बघतो की वर्षाला एवढा नफा तेवढा नफा, तर तो नक्कीच तेवढा आहे का. आपण काय करतोय की शेळीला त्याच्या मिळणाऱ्या नफ्यापेक्षा तिच्यावर खर्च जास्त करतो आणि मग हाती मग काहीच राहणार नाही. त्या पद्धतीनेच मित्रांनो, की ज्यावेळेस आपण शेळीला चारा घालतो आपल्या कानामध्ये, आपल्या माइंडमध्ये, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे एकच फीड झाले की शेळीला रवंथ करायला वेळ द्या आणि शेळीला प्रत्येक 2 तासाने तुम्ही खायला घाला. मित्रांनो मला एक सांगा की आज जर आपल्याला जर आपण ज्यावेळेस जेवण करतो त्यावेळेस आपल्याला एक चपाती सुरुवातीला दिली, त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलं की चला 2 तासाने तुम्हाला दुसरी चपाती मिळेल, त्यानंतर तुम्हाला गॅप दिला जाईल, त्यानंतर आणखीन 2 तासाने तुम्हाला भात मिळेल, तर मित्रांनो मला सांगा तुम्हाला असं चालेल का? तुमची काय होणार? ती अर्धवट भूक तशीच राहणार आणि तब्येत सुद्धा तुमची डाऊन होत जाणार. सेम कंडिशन शेळ्यांवर पण तशीच होते. आज जरी ती शेळी असली तरी तो पण एक जीव आहे, जरी तो जनावर असला तरी त्याला सुद्धा आपल्यापेक्षा जास्त कळतं. मग तुम्ही त्याची प्रत्येक 2 तासाला थोडं 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 घालून का भूक मारता त्याची? मित्रांनो मी पण हेच करत होतो, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली मी काय केलं ते मी आता तुम्हाला सांगतो. शेळीची जी गव्हाण आहे मी काय करतो, शेळीची जी गव्हाण आहे ती पूर्ण भरून ठेवतो. हा आपल्याला माहित आहे ना की एका शेळीला 5 किलो चाऱ्याची गरज आहे, तर आपल्याजवळ बाबा 10 शेळ्या असल्या तर 10 शेळ्यांचे झाले 50 किलो. तर आता 50 किलो ज्यावेळेस आपण त्या शेळ्यांना घालू खाद्य, पण त्याच्यापेक्षा बघा आज ज्यावेळेस तुम्ही 50 किलो खाद्य घालतात त्या शेळीला, तर शेळ्या पूर्ण तुमची गव्हाणी रिकाम करतात आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा त्याला चारा घालायला याल त्यावेळेस ती पुन्हा चारा खायला पळत येते. म्हणजे काय झालं, तिचं पोटच भरलेलं नाही. मित्रांनो यामध्ये काय होतं की आपण घालतोय शास्त्रीय दृष्ट्या त्यांना खायला, परंतु प्रॅक्टिकल काय वेगळंच म्हणताय. आज बघा मेंढपाळकांचं तुम्हाला उदाहरण देतो, जे मेंढपाळक लोक असतात ते काय करतात, शेळ्या त्यांच्या बाहेरच फिरतात. ते कधी असा विचार करतायत का हो की चला आपल्या शेळ्यांनी आता 2 तास खाल्लंय, तासभर आता विश्रांती करूया, नंतर पुन्हा 2 तासाने आपण शेळ्यांना चारायचं, पुन्हा तासभर विश्रांती करायची? तर नाही असं करत. त्यांच्या शेळ्या सकाळी सोडल्यापासून संध्याकाळी बांधसपर्यंत त्या खात असतात. म्हणून तुम्ही त्यांचा कळप कधी जरी सकाळी उठून जरी तुम्ही त्यांचा कळप बघितला तर तो गुगुबीतच तुम्हाला दिसतो, त्यांच्या हाडाची काढ झालेली नसते. कारण की त्यांना वाटेल तेवढं ते खातात आणि नंतर ते निवांतपणे रवंथ करत बसतात, परत भूक लागली त्यांच्या पोटाला का ते खातात. मित्रांनो माणूस असो नाही तर जनावर असो, पोटाच्या वर तर तो खात नाही. का असं कधी झालंय की मला एखादी गोष्ट आवडली पण चला आपण खातच बसतोय तर असं कधी होत नाही. कितीही तुमच्या आवडीची वस्तू असू द्या,
तुमची असू द्या नाहीतर शेळीची असू द्या नाहीतर कुठल्याही जनावराची असू द्या, तिच्या पोटाच्या वर ती खात नसते। मग तुम्ही शेळ्यांना असं दोन 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 तासाने का खायला घालताय? शेळ्यांना ज्यावेळेस मी खायला घालतो त्यावेळेस शेळ्यांची गव्हाण पूर्णपणे भरतो, एवढी भरतो की तो चारा शेळ्या खाऊन स्वतःहून रवंत करायला बसतात, नंतर रवंत करतात, जिरवतात, मनाला वाटलं तर उठतात, पुन्हा गव्हाणीजवळ जातात आणि चारा खातात। म्हणजे काय होतं मित्रांनो, त्यामध्ये त्यांचं मन पूर्ण भरलेलं असतं। नंतर मी जर हे केलं असतं की चला दोन तासाने अमुक चारा, दोन तासाने तमुक चारा, प्रत्येक दिवसभर माझ्या जीवाचं पण मी मेहनत वाया घालवायची, आज हा व्यवसाय आपण का केला, आज उन्हातानाचं रानात काम करण्यापेक्षा सावलीला बसून दोन पैसे मिळावे म्हणून हा आपण धंदा केला, पण हा धंदा असा केला की उन्हातानात काम करण्यापेक्षा याच्यात जास्त मेहनत करावी लागली। तर मित्रांनो असं करू नका की शेळीपालन जरी आपण व्यवसाय केला तुम्ही जेवढा नाजूकपणा कराल तेवढं तुमच्या अंगलट येणार आहे। कधी पण बघा की घरात दोन मुलं असली तर एकाचा लाड जर आपण जास्त केला, त्याला खारी बिस्किटावर जर ठेवला आणि दुसऱ्याला जर आपण चटणी भाकरीवर ठेवला, तर तो खारे बिस्किट आवल्या म्हणजे ज्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं त्याच्यापेक्षा हा चटणी भाकरीचा जो मुलगा असतो तो दंडाकत असतो, कारण त्याचं काही तोचली केलं नसतं, तो पडल तो खात असतो। पण याला जरा जरी तिकड लागलं तर तो नको नको करतो। हे काय सांगायची गोष्ट नाही, एक उदाहरण म्हणून मी सांगितलं, पण मित्रांनो शेळ्यांचं सुद्धा तसंच आहे। तुम्ही एक आठ दिवस फक्त बघा, आठ दिवस तुम्ही गव्हाण पूर्ण भरून ठेवा, सकाळी भरून ठेवा, सुका चारा तुम्ही घातला खायला का, त्यानंतर तुम्ही पूर्ण गव्हाण ती काय करायची, भरून ठेवायची चाऱ्याने। बाबा एका शेळीला 50 किलो लागतोय, एका शेळीला 5 किलो खाद्य लागतंय ना, तर तुम्ही तुमच्याजवळ 10 शेळ्या आहेत ना, तर होत्यात 50 किलो, पण तुम्ही 100 किलो घाला, 70 किलो घाला, 80 किलो घाला, तुम्ही गव्हाण फुल भरून ठेवा, एक 8 दिवस बघा प्रयोग करून, आणि त्यानंतर मला सांगा की तुमच्या शेळ्यांची जी तब्येत होती ती खरीच तब्येत त्यांची जी सुधारली का दुसरं काय झालं। मित्रांनो आपल्याला एकच अशी असते की आज मी रानात जातोय, खाद्य आणतोय, कुट्टी करतोय, शेळ्यांना घालतोय, पण पाहिजे असं मला रिस्पॉन्स मिळत नाही। रिस्पॉन्स काय मिळत नाही मित्रांनो, तर चूक आपली असते, शेळीची चूक नसते, चूक आपली असते। तुम्ही तिला खायला कशा प्रकारे घालताय, काय करताय, तुम्ही तिला मन भरून खायलाच घालत नाही। मग मला सांगा तुम्ही दिवसभर खायला घाला दोन दोन तासाने, आज संध्याकाळचे 6 वाजले 7 वाजले का झालं खाद्य घालायचं बंद का, तर शेळीला विश्रांतीची गरज आहे। मला एक सांगा मित्रांनो, मेंढपालकांच्या सुद्धा शेळ्या असतात, तर त्या शेळ्या सुद्धा दिवसभर खातात, पण ज्या शेळीचं पोट भरलेलं असतं ती शेळी निवांत झाडाखाली बसते, रवंत करते, खाल्लेलं जिरवते आणि परत त्या शेळ्यांमध्ये खायला सुरुवात करते। म्हणून त्यांच्या शेळ्या, त्यांची पिल्लं, त्यांची बोकडं 6व्या महिन्याला 7व्या महिन्यालाच खाटकाकडे कापली जातात, आणि आपली काय होत आहेत, आपली वर्षाची झाली तरी 2 महिन्याची असल्यासारखी दिसत आहेत, हे होतंय। तर हा फरक असतो मित्रांनो, प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध करणे असं भाग नाहीये। तुम्ही तुमचं डोकं वापरा की काय करायचं, कसं करायचं। तर मित्रांनो तुम्ही एकदा करून तर बघा की तुमच्या जे शेळीची जी गव्हाण आहे ती फुल भरून बघा। आता हे बघा, गव्हाण फुल भरणे तर मी नाव नाही घेत, पण एकाच मित्राने असा फोन केलता, त्यांची असं होतं की ते शेळ्यांना 2-2 तासाने खायला घालत होतात। कदाचित ते सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील, त्यांना सुद्धा मी रिप्लाय जो दिला तो रिप्लाय त्यांना सुद्धा पटला। तर मित्रांनो त्यांचं सांगणं असं होतं की ते शेळ्यांना दिवसभर खायला घालतात व
परंतु त्यांच्या शेळ्यांना ज्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी उठल्यावर बघतात तर त्यावेळेस त्यांच्या शेळ्या पुन्हा त्यांचं चिपाड झालेलं असतं, पोट पूर्ण आत गेलेलं असतं. त्यांना सुद्धा मी हा सल्ला दिला की तुमच्या शेळ्यांनी तुम्ही खाद्य कसं घालता, तर ते बोले आम्ही 2 तासांनी अमुक चारा घालतो, 2 तासांनी तमुक चारा घालतो. म्हणजे दिवसभर मेहनतच करत बसत होते ते. त्यांना सुद्धा मी हाच सल्ला दिला की तुम्ही तुमच्या शेळ्यांची गव्हाण जी आहे ती पूर्ण भरून ठेवा, इतकी भरून ठेवा की शेळीने तो चारा खाल्ला पाहिजे, पोट भरून खाल्लं पाहिजे आणि स्वतःहून मागे सरून तिने खाली बसून रवत केलं पाहिजे. असं नाही की तिने खाल्लं थोडंसं रवत करायचं, तुम्ही 2 तासांनी येणार, तिला खायला घालणार का परत ते रवण करता करता बंद होणार आणि तुमचा चारा खाणार. तर मित्रांनो, त्यांना सुद्धा हे पटलं की मला काय म्हणायचं होतं, परंतु त्यांचा विषय हा वेगळाच होता. ते बोलले माझी गव्हाण जी आहे ती लहान आहे, माझी गव्हाण जी आहे ती लहान आहे, त्याच्यामुळं माझी गव्हाण जी आहे ती पूर्ण मी भरून घालू शकत नाही. तर मित्रांनो, विचार करा बारकाईने, यात कोणाची चूक आहे, त्या व्यक्तीची चूक आहे का त्या शेळीची चूक आहे? मित्रांनो, यामध्ये चूक 100% आपली असते. आज बघा, आपलीच गव्हाण लहान आहे, म्हणजे आपलीच गव्हाण लहान आहे, तर मग शेळी त्यामध्ये जास्त कसं खाईल, शेळीला चारा जास्त त्यामध्ये कसा टाकता येईल? म्हणजे आपलंच अंतरून बारीक आहे तर आपल्याला पाय आकडावे लागणारच आहेत. आपलं जर अंतरून जर मोठं असतं तर आपण निवंतपणे पाय पसरलं असतं. तर बघा, गव्हाण कशी करायची, काय करायची, याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे की कोणती गव्हाण फायदेशीर होणार आहे, कोणत्या गव्हाणीमध्ये शेळ्या चांगल्या प्रमाणे खातात. तर तो पुढील माझा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. लवकरच मी त्याविषयी मी बोलणार आहे की मेन म्हणजे आज गव्हाण कशी असावी. नाही तर गव्हाण आपली होते बारीक, त्याच्यामुळे चारासारखा त्यामध्ये वाताय लागतोय आणि ना त्या शेळीचं पोट भरत नाही, सारखंच ते शेळी खात राहते. मित्रांनो, सारखं खाणे त्यामुळे काय होतं की ना अंगी लागत नाही ना काय होत नाही. तर सांगायचा एवढाच उद्देश आहे मित्रांनो की शेळीला चारा घाला, परंतु तुम्ही कशा प्रकारे घालताय तो बघा. हा ज्याला वाटतं की मी भरपूर प्रकारचा चारा लावलाय, मी मेथी घास लावलाय, मी नेपेर गवत लावलाय, दशरथ घास लावलाय, अमुक लावलाय, तमुक लावलाय, तुती लावली, त्याच्यामुळे मी 2-2 तासांनी खायला घालतो, पण एक थोडासा विचार करा की मेंढपाळाकांच्या शेळ्या ज्यावेळेस बाहेर खातात त्यावेळेस ते असं म्हणतात का, चला मी 10 मिनिटं बोराचाच पाला खाणार, 15 मिनिटं मी पिंपळाचा पाला खाणार, 20 मिनिटं मी काँग्रेस खाणार, 10 मिनिटं मी गवत खाणार. हे एक उदाहरण देतोय मी. तर हे असं बोलतात का? नाही. जे तोंडाला दिसेल ते खातात, जे तोंडाला दिसेल ते उचलतात. मग तुम्ही असं का करताय? तुम्ही पण करा ना, सगळा चारा आणा तुमच्याजवळ, मका असेल, कडवळ असेल, तुती असेल, मेथी घास असेल, नेपेर गवत असेल, सगळं आणा, सगळ्याची कुट्टी करा, दाताळ घ्या आणि त्याने मिक्स करा पूर्ण ती कुट्टी, एक जीव करा, पूर्ण मिक्स करा आणि ती टपमध्ये भरा, शेळ्यांच्या गव्हाणीमध्ये घाला आणि गव्हाण फुल करून ठेवा आणि त्यानंतर रिझल्ट बघा तुम्हाला काय मिळतोय. आज मी सुद्धा ज्यावेळेस नवीन होतो त्यावेळेस आम्ही सुद्धा ह्या चुका केल्या, त्या चुका तुम्ही करू नका. कारण कसं आहे, एखादा व्यक्ती ज्यावेळेस खड्ड्यात पडतो त्यावेळेस त्याला माहीत असतं की खड्डा किती खोल आहे, त्या खड्ड्यात पडल्यानंतर कंबरट तुटलं का, पाय तुटला का, हात तुटला. मग तो तसा बाहेर आल्यानंतर तुम्हाला सांगतो की बाबा पुढे गेल्यानंतर असा असा खड्डा आहे, तर तुम्ही त्याच्यात पडल्यानंतर असं असं होणार आहे, तर तुम्ही साईडने निघून जावा. हा झाला अनुभविकाचा अनुभव घेणे. पण जर तुम्ही म्हणाल नाही मी स्वतः अनुभव घेणार, तर तुम्ही पण त्या खड्ड्यामध्ये पडणार आणि हातपाय तुडून घेणार. तर मित्रांनो, असं काही करू नका. तुम्ही नेहमी कोणतीही गोष्ट करताना प्रॅक्टिकली, आज शास्त्रीय दृष्ट्या बघण्यापेक्षा प्रॅक्टिकली बघा तुम्ही, प्रॅक्टिकली मला काय अनुभव आला. तर बघा मित्रांनो, तुम्ही एकदा ट्राय करा मी जे म्हणतोय ते,
की चारा शेळीला कसा घालायचा आहे, काय करायचं आहे ते गव्हाणीचं तर मी व्हिडिओ अवश्य बघणारच आहे। त्यासाठी तुम्ही काय करा, माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते आताच तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेस मी पुढील व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते लगेच मिळेल आणि तुम्ही त्याचा लगेच फायदा घ्याल। म्हणून मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा की आपण हा जो शेळी पालनाचा व्यवसाय केलाय तर तो जवळजवळ 90 ते 95% यशोगाथा बघून केलेला आहे की त्यामध्ये किती प्रॉफिट होतंय, मग तो प्रॉफिट आपण का करू शकत नाही। तर मित्रांनो, तो प्रॉफिट करण्यासाठी आपल्याला आपल्या डोक्याचा वापर तिथे करायचा आहे। तिथं सांगितलंय की आम्ही 2 तासाने खायला घालतोय, प्रत्येक 2 तासाने खायला घालतोय, तर तसं न करता तुम्ही 1-8 दिवस तुम्ही ट्राय करून बघा, शेळीची गव्हाण पूर्ण भरून, शेळीची गव्हाण पूर्ण भरून तुम्ही बघा। आणि हो मित्रांनो, एक सांगायचं राहिलं की सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करा, दिनक्रम मी तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करायचंय की गोठा वगैरे स्वच्छ केला का, प्रथम तुम्ही गोठ्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचंय, कारण की पाणी हे सर्वांसाठी गरजेचं आहे आणि 24 तास पाणी आपल्याला स्वच्छ तिथं भरून ठेवायचंय। पाणी भरून ठेवलं का तुम्ही काय करता आणि करायचं की सुका चारा तुम्हाला घालायचा ना, तुम्ही सुका चारा घाला त्याला, तो सुका चारा घातल्यानंतर त्यानंतर तुम्ही पूर्णपणे हिरवे चाऱ्याची गव्हाण भरून ठेवायची। आणि संध्याकाळच्या वेळेस सुद्धा मित्रांनो, संध्याकाळ तुम्ही काय करताय, 6 वाजले 7 वाजले 8 वाजले का खायला घालायचं बंद का, तर शेळीला विश्रांतीची गरज आहे, शेळीला रवण करायची गरज आहे। तर मित्रांनो, विश्रांतीची गरज आणि रवंत करायची गरज आहे, ठीक आहे, परंतु तुम्ही बाबा संध्याकाळच्या वेळेस जरी तुम्ही पुन्हा एकदा सुक्या चाऱ्याने जरी गव्हाण भरून ठेवली तरी ते चालू शकतं, किंवा हिरव्या चाऱ्याने जरी गव्हाण भरून ठेवली तरी ते चालू शकतं। रात्रीची सुद्धा शेळी ज्यावेळेस तिच्या मनाला वाटेल तेव्हा ती खाते आणि आपलं रवण करत बसते। तर मित्रांनो, कसं आहे माहितीये का, खायला घालणं आपलं काम आहे, खाणं न खाणं तिचं काम आहे, पण जर आपणच जर थोड्या प्रमाणात जर खायला घालत असेल तर तिचं तरी पोट कसं भरणार आहे, आपण जर त्या जागी असतो तरी आपलं पोट कसं भरलं असतं, नसतं भरलं। म्हणून आपण सुद्धा काय करतो, जेवायला जर बसलो तर एकदाच काय असेल ते खाऊन घेतो, त्यानंतर दुपारी नाहीतर संध्याकाळीच नाहीतर रात्रीच, तर त्या पद्धतीने शेळीचं सुद्धा तसंच आहे मित्रांनो, ती काही पोटाच्या वर खात नाही, तिची जेवढी भूक आहे ना तेवढंच ते खाते। आज बाबा तुम्हाला माहित आहे एका शेळीला 5 किलो खाद्य लागतंय, पण त्या शेळीचं प्रमाण किती, जसं की मी मगाशी बोललो की त्या शेळीचं खायचं प्रमाण किती हे तुम्हाला कसं कळणार, हे तुम्हाला माहितच नसतं, तिची भूक किती, 5 किलोची भूक आहे का 10 किलोची भूक आहे का 8 किलोची भूक आहे हे तुम्हाला माहित नाही ना। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ बनवायचा आणि या व्हिडिओ मध्ये सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे माझं की तुम्ही जे परिश्रम करताय आणि तसं तुम्हाला बेनिफिट मिळत नाही तर काय मिळत नाही, तर तुमच्या चुकीमुळेच मिळत नाही। म्हणून नेहमी मित्रांनो, प्रॅक्टिकली काम करताना नवीन नवीन शोध लावत जावा की आज मी असं केलं तर असं झालं, आज मी तसं केलं तर तसं झालं। सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे मित्रांनो की कमी खर्चामध्ये जेवढं होईल तेवढं करा, खर्च जास्त करत बसू नका। आणि शेळ्यांना जसं मी बोललो की चारा तुमची अंग मेहनत वाचल, बघा तुम्हाला किती आराम पडेल यामध्ये, की जे तुम्ही प्रत्येक 2 तासाला जाऊन शेळीला जायचं खायला आणायचं कुठे करायची, 2 तासाला प्रत्येक दिवसभर म्हणजे तुमचा तोच हातगाडा चालू, दुसरं कामच करता तुम्हाला येणार नाही। तुम्ही एकदा ट्राय करा, उद्यापासूनच तुम्ही ट्राय करा की फुल गव्हाण भरून ठेवा, जो काही तुमचा जवळ चारा असेल सर्व एकत्र मिक्स करा आणि गव्हाणी फुल भरा,
एकदम टाचून भरा, शेळे खातील, पोट भरून खातील, ते अनुरवण करत बसतील। हे झाले प्रॅक्टिकल, हा झाला अनुभव। नाहीतर तुम्हाला बाबा शास्त्रीय दृष्ट्या जरी करायचं असेल की प्रत्येक 2 तासांनी खायला घालायचं, तरी तुम्ही तसं करू शकता, त्याच्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळेल। आणि जसं मी अनुभव सांगितला, तर अनुभवप्रमाणे सुद्धा तुम्हाला तसा रिझल्ट मिळेल। मित्रांनो, तुम्ही तुमचं काम करा। तुम्ही गव्हाणी आज बनवल्यात ना, तुम्ही गव्हाणी त्या पूर्ण भरून ठेवा ना, दिवस रात्र भरून ठेवा। सुक्या चाऱ्याने ठेवा नाही तर हिरव्या चाऱ्याने ठेवा, भरून ठेवा, त्यांच्या समोर खाद्य ठेवा। त्यांना काय जुलाब वगैरे काय होणार नाही आती खाल्ल्यामुळं, कारण की ती पोटाच्या वर खाणारच नाही। पहिली गोष्ट म्हणजे ती खाताना एवढं खाणार आहे की तिला जेवढी भूक आहे तेवढंच ती खाणार आहे। फक्त डोक्यामध्ये आपले एक फिट झाले की 5 किलो चाऱ्याची आवश्यकता असते, पण काय काय ना माहितच नाही की 5 किलो चाऱ्याची आवश्यकता किती किलोच्या शिडीला असते, आणि ती किती किलोची शिडी आहे ते आपल्याला पण माहीत नसते। आपण फक्त मोजलेलं असतं, टप माझा हा 50 किलोचा आहे, 40 किलोचा आहे, 30 किलोचा आहे, तेवढा 2 टप टाकले का झालं, विषय संपला, 5 किलोचा उदरनिर्वाहाचा झाला। तर मित्रांनो, बघा तुम्ही उद्यापासून हे करून तुम्हाला रिझल्ट कसा मिळतोय। आणि पुढील व्हिडिओ मी मला जेवढे अनुभव आले त्याप्रमाणे तर मी हळूहळू व्हिडिओ बनवतोयच, माझ्या कामातून वेळ काढून मी ही व्हिडिओ बनवतोय। तर आणखीन तुम्हाला बघ कुठल्या गोष्टीची जर गरज असेल, कुठल्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव हवा असेल, तर माझा मोबाईल नंबर 8698179995 8698178995 हा मोबाईल नंबर आहे। तर याच्यावर मला फोन करून तुम्ही सांगू शकता की मी पुढील व्हिडिओ कसा बनवू आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला। कारण कसं आहे, तुमचा जसं मला प्रतिसाद येतोय तसं मला पण वाटतं की चला पुढील माहिती आपण देऊया। म्हणजे आज तुमचा रिस्पॉन्स मला देत जावा, कमेंट करत जावा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळला असेल की मला काय म्हणायचं आहे काय नाही। बाकी सर्व तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं करायचं। एक माझं मला एक सांगायचं होतं ते मी सांगितलं की असं नाही बाबा असं करा। शेवटी तुमच्यावर ते डिपेंड आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली काम कसं करायचं आहे, कारण की हा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे। माझा तर मी करतोयच, पण तुम्हाला आता ते करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या याने सुद्धा करू शकता। तुम्हाला काही असा फोर्स नाही आहे की तुम्ही असंच करा, तुम्ही शेळ्याला गव्हाने भरूनच घाला, असं तुम्हाला अजिबात फोर्स नाही आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच की गव्हाण कशी असावी, कशी करावी, आणि त्या गव्हाणीचा फायदा कसा होणार आहे तुम्हाला। तर तो व्हिडिओ मी लवकरच मी बनवील आणि अपलोड करील। त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल माझा अवश्य सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा। धन्यवाद।